कोल्हापुरातील संगीत विशारद श्यामराव सुतार यांनी 4 वर्षे संशोधन करून अवघ्या 4 किलो वजनाची सुरपेटी बनवली आहे. इतर सुरपेटीच्या तुलनेत ही सुरपेटी खूपच लहान असली तरी सूर मात्र तंतोतंत जुळतात. या सुरपेटीला परदेशातूनही मागणी होतीये. परंपरागत सुतारकामापेक्षा श्यामराव सुतार यांची बोटं सुरपेटीवर लिलया चालायला लागली आणि संगीत हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला. लहानपणापासून भजन कीर्तनात रमणाऱ्या श्यामराव सुतार यांनी पुढे या संगीताच्या वेडापायी शाहू मिलची नोकरी सोडली आणि ते संगीत क्षेत्रातच रममाण झाले. संगीताची आवड जोपासतानाच त्याचं शास्त्रीय शिक्षण घेण्याच्या उद्देशानं श्यामराव सुतार यांनी गायन समाज देवल क्लबमधून संगीत विशारद ही पदवी घेतली. देवल क्लबचे ते पहिले संगीत विशारद ठरले. भारती वैशंपायन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एम ए पूर्ण केलं. गंधर्व महाविद्यालयातून त्यांनी गायन अलंकार ही पदवी घेतली. याच दरम्यान त्यांनी स्वरगंधार संगीत विद्यालयातून कलाकार घडवण्याचं काम सुरू केलं. संगीत शिक्षणाबरोबरच विविध कार्यक्रमांमधून संगीत साथ करत श्यामराव सुतार यांची सूरपेटीवरची हुकूमत वाढत गेली. याच वेळी त्यांच्यातला पारंपरिक सुतार जागा झाला. एक 20-25 किलो वजनाची पेटी घेऊन फिरणं जिकिरीचं ठरत असल्यानं त्यांनी पेटी छोटी कशी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले. गेली 4 वर्ष ते यासाठी मेहनत घेत होते. कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळं बाहेरील कार्यक्रम बंद झाल्यानं श्यामराव सुतार यांना पेटी छोटी करण्याच्या कामावर लक्ष केंद्रित करता आलं आणि त्यांच्या कल्पकतेतून आणि परिश्रमातून 3 ते 4 किलो वजनाची पेटी तयार करण्यात त्यांना यश आलं. मध्ये मी तसं घालवले जवळजवळ 4 ते 5 वर्ष, कारण हे संशोधन आहे. इतकी लहान पेटी बनवणं म्हणजे खूप अवघड आहे. अनेक मोडल्या, अनेक केल्या, त्याच्यानंतर ही तयार झाली. आणि मग ही पेटी घेऊन मी गेलो आमच्या सद्गुरूंच्याकडे. ते कोकमठाण म्हणून आहे शिर्डीच्या जवळ, 1-7 किलोमीटरवरती तिथं मोठा आश्रम आहे. तिथे प्रत्येक पौर्णिमेला जातो आम्ही. आमच्या सद्गुरूंचा खूप मोठा आशीर्वाद आहे. आणि मग तिथे आम्ही गेल्या डिसेंबरमध्ये गेलो होतो पौर्णिमेला. मग तिथे ऑस्ट्रेलियाचे लोक आले होते. म्हणजे असे आता जर्मनचे येतात, पोलंडचे येतात, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इकडून सगळे लोक येत असतात. त्या लोकांनी ही बघितली आणि त्यांनी सरळ ती उचललीच. म्हणजे आम्ही हिला घेऊन जाणार. मग म्हणलं बाबा ही आमची कार्यक्रमाची आहे, फार तर तुम्हाला हवी तर आम्ही बनवून देऊ. मग ऑस्ट्रेलियाच्या 2 पेट्यांची ऑर्डर आम्ही घेतली आणि मग आम्ही सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर ही लोकांना मान्य पण झाली, आवडायला लागली. पोल आपल्या जर्मनीला ह्यातले 3 पेट्या पाठवलेत. आणखीन मागणी आहे. अशा प्रकारे मग हे एक आवड पण छंद पण आहे, या कामाची मोठी आवड आहे. कमी वजनाच्या एका पेटीवर श्यामराव सुतार थांबले नाहीत, तर आत्तापर्यंत त्यांनी सागवानी लाकडापासून 12 सुरपेटी तयार केल्यात. मुलगा विजय सुतार यांची त्यांना यामध्ये मदत होतीये. श्यामराव सुतार यांच्या या आकारानं आणि वजनानं लहान असलेल्या पेटीची परदेशी संगीतप्रेमींना सुद्धा भुरळ पडली आहे आणि त्यांच्या या छोट्या सुरपेटीला थेट परदेशातूनही मागणी आली. कष्टपूर्वक घेतलेलं संगीताचं ज्ञान आणि सुतारकामातलं पारंपरिक कौशल्य यातून श्यामराव सुतार यांनी कमी वजनाची आणि छोट्या आकाराची सुरपेटी तयार करून संगीत क्षेत्रासाठी महत्त्वाचं योगदान दिलं आहे.